पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तिन्ही काय आहे ते सांगायचं. इलेक्ट्रॉनवर डॉट डॉट प्रभार असतो, कुठला प्रभार असतो? विद्युत प्रवाहाचे असा एकक काय असते? विद्युत प्रवाहाचे असा एक एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या डॉट डॉट द्रवात प्लावक बल एकसारखे असते. आता हे शब्द दिलेले आहेत तर रिकाम्या जागी योग्य शब्द काय करायचे घालायचे. जसं की बघा, स्नायूच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल जास्ती जास्त असते, तर इतर सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा खाली तुम्ही काय करा, शोधा, पुस्तकामध्ये वाचन करा. तो मुख्य उद्देश आहे आपला. आता याच्यानंतर बघा, ज्यांना ती उत्तर सापडतील त्यांनी कमेंटमध्ये खाली नक्की कळवा. दुसरा त्यातला योग्य जोड्या जुळवा, अ गट आणि ब गट. तर बघा, अ गटामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, मिथेन वायू, सल्फर डायऑक्साईड आणि ब गटामध्ये आहे त्वचेचा कर्करोग, डोळे चुरचुरणे, धन प्रभारित, उदासीन, ऋण प्रभारित. जसे की प्रोटॉन धन प्रभारित, तर इतर सर्व जोड्या तुम्ही काय करायच्यात योग्य पद्धतीने लावायच्यात, त्या सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि पुस्तकामध्ये शोधा, त्यामुळे तुमचं वाचनही होईल. त्या दृष्टीनं चूक की बरोबर ते लिहायचं. लॅक्टोबेसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहे. चूक की बरोबर ते लिहायचं. उपद्रवी म्हणजे त्रासदायक का उपयोगी आहेत ते विचार करा आणि मग चूक की बरोबर ते लिहा. कवकांची पेशी भित्ती का कायटीन पासून बनलेली असते. चूक की बरोबर ते लिहायचं. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही. चूक की बरोबर, अतिशय सोपं. तर याची सुद्धा उत्तर काय करा कमेंट सेक्शन मध्ये खाली कळवा. त्याच्यानंतर बघा, गटात न बसणारा शब्द ओळख. सोने, चांदी, लोहा, हिरा. लोह, हिरा यापैकी वेगळा शब्द कोण आहे तो ओळखायचा. त्याच्यानंतर बघा, दूध, लिंबू रस, कार्बन, पोलाद यापैकी वेगळा शब्द ओळखायचा आणि इथे लिहायचा. सी बी आर एस टी ही मूलद्रव्य आहे, तर यांच्यापैकी वेगळं मूलद्रव्य कुठलं ते काय करायचं आहे खाली कमेंटमध्ये कळवायचं. त्याच्यानंतर बघा, प्रत्येकी दोन उदाहरणं लिहा. द्रवरूप मूलद्रव्य त्यांची नावं सांगायचे, वायुरूप मूलद्रव्यांची नावं आणि स्थायुरूप मूलद्रव्यांची नावं सांगायचे. प्रश्न क्रमांक 3 अ बघा, व्याख्या लिहा. अणु, समस्थानिकी आणि अणुअंक या तिन्हींची व्याख्या लिहायची तीन गुणांसाठी. आता पुढे बघा, साधा विद्युत परिपथ आहे त्याची आकृती काढा आणि त्या आकृतीला योग्य ठिकाणी नाव द्या. असे का घडते? वैज्ञानिक कारण द्यायचं किंवा असं का, त्याच्यामाग काय वैज्ञानिक कारण आहे ते लिहायचं. धरणाची भिंत तळाशी रुंद असत असं का? धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. बलाशी संदर्भात प्रश्न आहे, विचार करा आणि व्यवस्थित लिहा. आता बघा, संतुलित आहार, व्यायाम किंवा योगासन यांचं महत्व स्पष्ट करायचं. योग्य पद्धतीचा आहार, संतुलित, सर्व घटक त्यातनं आपल्याला मिळतील जे शरीराला आवश्यक आहेत त्याचं महत्व सांगायचं किंवा व्यायाम आणि योगासन यांचं महत्व सांगायचं. ओके, आता बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5 दोन गुणांसाठी एकूण 10 गुण आहेत. कवकांचे पोषण कसे होते? संसर्गजन्य रोग पसरवणारे माध्यमे कोणकोणती आहेत? थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात नेमका फरक कुठला आहे तो लिहायचा. राजधातूंचे उपयोग कोणते ते लिहायचे. हरितगृह परिणाम म्हणजे काय ते लिहायचं आहे, थोडक्यात त्याची व्याख्या किंवा सॉरी हरितगृह परिणाम म्हणजे काय स्पष्ट करायचं दोन ओळीमध्ये. जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती ती लिहायची. आता खालील संयुगांची रेणूसूत्रे लिहा. पाणी, जसं की त्याचं रेणूसूत्र आपण H2O म्हणतो,
तसं मिथेनचं काय येतं ते शोधून बघा. शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही तीन लिहायचे, पण तयारी सगळ्याचीच करा. कुठलाही एक किंवा दोन तुम्हाला परीक्षेत असे दिसते. अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा चवी असतात. ते पेल्यामध्ये ओतता येते. सोडियम धातूला केरोसिन मध्ये ठेवतात, त्याचं शास्त्रीय कारण. आणि शेवटचं, अणूचे सगळे वस्तुमान केंद्रामध्ये एकटवलेलं असतं. असं का? आता बघा, त्याचं पण शास्त्रीय कारण द्यायचं. सगळ्याची तयारी व्यवस्थित करून जा. पॅरामेशियमची आकृती काढा आणि योग्य त्या ठिकाणी नावं द्यायची. ओके, तर अशा प्रकारे हा तुमचा 50 गुणांचा जो प्रश्नपत्रिका आहे विज्ञान या विषयाची, ती मी इथं तुमच्यासमोर मांडलेली आहे.